नमस्कार मी श्रुती राहुल गुरुकिल्ली यशाची आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आपल्या देशात होऊन गेलेल्या काही व्यक्तींनी देशाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आजच्या पिढीला त्यांच्या कामाची माहिती व्हावी यासाठी काही जण फार तळमळीनं प्रयत्न करताना दिसून येतात देशासाठी झटलेली अशीच एक व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान आपला देश कधीही विसरू शकत नाही त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी अनेकदा अविरत प्रयत्न केले जातात त्यानिमित्तानंच आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रा अंदमान याविषयी चर्चा करणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी अंदमान इथं सावरकर अभिवादन यात्रेचा सा उपक्रम सुरू केला निलेश गायकवाड हे व्यावसायिक आहेत मात्र फक्त पैसा कमावणं या हेतूनं व्यवसाय न करता आपण समाजाचंही काही देणं लागतो या दृष्टिकोनातून ते कार्यरत आहेत स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारकांनी राष्ट्रासाठी जे कार्य केलं ते कार्य आजच्या तरुण पिढीसमोर यावं यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ज्या अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक वर्ष गाळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्याच अंदमानात एक लाख लोकांना नेण्याचा सा, सावरकर अभिवादन यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संकल्प केला त्यांच्या या उपक्रमाअंतर्गत आजवर हजारो आबालवृद्धांना त्यांनी अंदमानची यात्रा घडवली कॅप्टन गायकवाड यांच्या सावरकर अभिवादन यात्रा अंदमान या प्रकल्पाबद्दल आणि त्यांच्या एक लाख लोकांना अंदमान यात्रा घडवण्याच्या संकल्पाबाबत आजही अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे हे कुतूहल आज आपण दूर करणार आहोत कॅप्टन पुन्हा एकदा स्वागत प्रश्न हाच आहे की सावरकर अभिवादन यात्रा अंदमान हे नेमकं सुचलं कसं आणि काय आहे या मागची नेमकी तुमची संकल्पना <coughs> खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बद्दल तुम्ही आत्ता बोललात स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक खूप महान व्यक्तिमत्व होतं ते क्रांतिकारक होते ते देशभक्त होते ते समाजसुधारक होते ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्यांचं भारतासाठी असलेलं योगदान हे खरंच वाखाण्याजोगे होतं महत्त्वाचं होतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणखीन एक जमेची बाजू ते म्हणजे ते एक उत्कृष्ट लेखक होते आणि त्यांचं लिखाण हे इतकं मोठं होतं की आज ज्ञानपीठ पुरस्कार हा सुद्धा त्यांच्या लिखाणापुढ पुढे हा फिकाच आहे मग क्रांतिकारक होते आणि इतर इतर सगळे सावरकरांचे अंग सावरकरांचे पैलू सगळे दुनियेला माहिती आहेत पण सावरकर हे साहित्यिक होते आणि ह्या ह्या त्यांच्या पैलूचा लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोचावं यासाठी आम्ही एकोण दोन हजार दोन हजार नऊमध्ये आम्ही अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मराठी साहित्य संमेलन घेतलं अंदमानमध्ये सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा अकरा वर्ष त्या ठिकाणी भोगली तेथे सुद्धा त्यांनी काही कमला काव्यसारखे महान काव्य त्या ठिकाणी लिहिलेत आणि तिथं त्यांची कर्मभूमी ते म्हणून अंदमानमध्ये कुठेतरी त्यांना श्रद्धांजली कुठेतरी अभिवादन म्हणून अंदमान हे आम्ही ठिकाण निवडलं होतं तर नॉर्मली होतं काय की कुठेही गेल्यानंतर सावरकरांच्या नावाने किंवा थोरा मोठ्या देशभक्तांच्या नावाने जर अशा प्रकारचे काही कार्यक्रम घेतले तर वीस पंचवीस लोकांच्यावरती कुठे येत नाहीत हे आमचा पण अनुभव आहे तर अंदमानसारख्या ठिकाणी जाऊन तिथं संमेलन घ्यायचं सा, से साहित्याचं सा, संमेलन घ्यायचं तर किती लोक येतील हा साधारणतः आम्हाला प्रश्न पडला होता परंतु कुठेतरी मनामध्ये एक विश्वास होता साधारणतः एक पंचवीस लोक आले अगदी दोन लोक जरी आले तरी तिथं जाऊन सावरकरांच्या पुस्तकांचं वाचन करायचं त्यांची पूजा करायची हा एक आम्ही डोक्यात ठेवला होता पण मात्र हा प्रकल्प तरी तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की एका आठवड्यामध्ये आम्ही आवाहन केल्यानंतर एका आठवड्यामध्ये पाचशेच्या वरती लोकांनी अंदमानला येण्याची तिथल्या पवित्र भूमीला भेट देण्याची तिथली माती कपाळाला लावण्याची इच्छा मनात धरून आमच्याकडे पाचशेच्या वरती लोकांनी नोंदणी केली आणि त्या प्रकारचा तो जो साहित्य संमेलनाचा जो काही कार्यक्रम होता तो अतिशय उत्कृष्टपणे पार पडला विजय कुळेकर त्याचे अध्यक्ष होते मी स्वतः त्याचा स्वागताध्यक्ष होतो तर अशा प्रकारे जेव्हा मला लक्षात आलं की लोकांना अंदमानपर्यंत जायचं आहे पण त्यांना प्रॉपर चॅनल प्रॉपर माध्यम त्यांच्यापर्यंत नाही त्यांच्याकडे नाही आहे आणि म्हणून लोकांची कुठेतरी कुचंबना होते आणि म्हणून मग आम्ही अंदमानला लोकांना नेण्याचा तेथील पवित्र भूमी तिथे तीर्थस्थळामध्ये त्यांना नमस्कार करण्याचं अभिवादन करण्याचं संधी प्राप्त व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला पण नेमकं स्वरूप काय असतं त्याच आता अंदमानमध्ये हा जो सॉरी अंदमानमध्ये हा जो आम्ही अभिवादन यात्रा काढतो त्या अभिवादन यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे आम्ही एक लाख लोकांना नेण्याचा हा संकल्प केला आहे आता हा एक लाख लोकांना नेण्याचा संकल्प कसा आला की ज्यावेळेस पहिल्यांदा संमेलनामध्ये ही लोकं आलीत त्यावेळेस तिथील सगळं नियोजन त्या ठिकाणी त्यांच्या झालेली व्यवस्था त्या ठिकाणी झालेला कार्यक्रम अभिवादनाचा कार्यक्रम सावरकरांच्या कोठडीमध्ये त्यांची झालेली भेट ह्या सगळ्या गोष्टी बघून लोक खूप भारवलेत आणि त्याच्यानंतर संमेलन संपल्यानंतर सुद्धा बरेच लोक त्यांचे नातेवाईक मित्र आमच्याकडे आलेत आणि ते म्हटले की ठीक आहे संमेलन नसेल पण मात्र अंदमानच्या त्या भूमीस आम्हाला भेट देण्यासाठी तुम्ही घेऊन जा आणि मग लोकांचा जो ओघ आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि त्याच्यातून मग आम्हाला सुचलं की लोकांना जायची इच्छा आहे पण चॅनेल नाही मी मग सांगितल्याप्रमाणे आणि मग आम्ही याला एक लाख लोकांनी याचा संकल्प केला आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला की आत्तापर्यंत बावन्न हजाराच्या वरती लोकांनी आतापर्यंत अंदमानच्या भेट पवित्रभूमी आहे या माध्यमात अभिवादन यात्रा जी असते तर ती साधारण किती दिवसाची असते आणि काळ असा काही ठराविक वर्षातला ही यात्रा नेण्याचा असतो का आणि सोबतच त्या ठिकाणाचं स्वरूप नेमकं काय सांग हे यात्रेचं स्वरूप नेमकं काय साधारणतः अंदमानमध्ये पाऊस आणि ऊन हे दोघेही थोडेसे जास्त प्रमाणात होतात म्हणून जास्त जास्तीत जास्त आमच्याकडे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक येतात म्हणून साधारणतः पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही नेत नाहीत म्हणजे ऑगस्ट एंडपर्यंत तर सप्टेंबरपासून या यात्रेचा कालावधी चालू होतो तर फेब्रुवारीच्या फेब्रुवारी संपेपर्यंत सव्वीस फेब्रुवारीला सावरकरांची पुण्यतिथी असते त्या दिवशी त्या प्रत्येक वर्षाची यात्रेची सांगता त्या ठिकाणी तिथं होत असते साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी असा हा याचा कालावधी आहे ही यात्रा एकूण सात दिवसाची असते ह्या यात्रेमध्ये भाग घेणारे साधारणतः मुंबई पुणे गोवा नाशिक नागपूर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी सावरकर प्रेमी एकत्र येतात आणि इथून चेन्नईला जातात आणि चेन्नईहून विमानाने अंदमान इथं त्यांचं प्रस्थान होतं आणि अंदमानमध्ये तिथं राहण्याची एक चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते निवासाची चांगली व्यवस्था असते त्या ठिकाणी गेल्यानंतर सेल्युलर जेल जे आहे ज्या ठिकाणी कैद्यांना ठेवलं जायचं तिथं एक ओपन जेल पण होती त्या ओपन जेलला भेट दिली जाते सिल्वर जेलला भेट दिली जाते आजही त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे ती आजही तिथे बोट आणि फोटो लावून त्या ठिकाणी ती कोठडी तशीच ती मेंटेन केलेली आहे त्या ठिकाणी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अर, अर केला जातो त्यांच्या स्मृती जागवल्या जातात तिथं छोटसं व्याख्यान होतं आणि अशा प्रकारचा अभिवादनाचा हा कार्यक्रम त्या ती ठिकाणी ती पार पडला जातो आणि त्यानंतर पुढचे सगळे दिवस जी यात्रा असते त्याचं स्वरूप नेमकं काय असतं काय नेमकं या सगळ्या दिवसांमध्ये केलं जातं खरं तर अंदमान हे भारताचं एक भूभाग आहे ही भारतासाठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अंदमान हे इतके नितांत सुंदर बेट आहेत तुम्हाला सांगतो की एकदा का अंदमानला भेट दिल्यानंतर डोळ्याचे पारणास पेटतात म्हणजे स्वर्ग म्हणजे दुसरं काय आहे ते म्हणजे अंदमान हा एक मात्र नक्कीच आहे आता अंदमानला आपण अभिवादन यात्रेच्या निमित्ताने जातो त्या ठिकाणी सावरकरांना अभिवादन करतो इतर क्रांतिकारकांना नतमस्त क्रांतिकारकांच्या समोर नतमस्तक होतो परंतु अंदमान ही नितांत सुंदर बेट आहे जे मी आत्ताच सांगितलं मग ह्या उरलेल्या दिवसांमध्ये चार ते पाच दिवस जे आपल्या हातात असतात तर अंदमानची जी नितांत सुंदर बेट आहे आता उदाहरणार्थ एक हॅवलॉक नावाचं बेट आहे जिथं क्रूजने जावं लागतं त्याच्यानंतर रॉस आयलंड आहे परंतु ब्रिटिशकालीन राजधानी ही रॉस आयलँड होती तिथं ब्रिटिशांचे अवशेष त्यांचे भंगलेले बंगले त्यांचे कॉलेजेस या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशनचे कार्यालय हे सगळे त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी या लोकांना नेलं जातं त्यानंतर वायपर आयलँड आहे जिथं वॉटर स्पोर्ट्स आहेत त्यानंतर बाराटांग नावाचं एक ठिकाण आहे असे अनेक विविध ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पण आता एकदा तुम्ही गेलेले आहात तर पुन्हा पर्यटनासाठी दुसऱ्यांदा जाण्याची तुम्हाला वेळ येऊ नये म्हणून मग उरलेल्या काही दिवसामध्ये ते हे सगळं पर्यटन पण त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी काही वयोमर्यादा आहे म्हणजे त्याची काही अट आहे आणि काही पात्रता आवश्यकता असेल आणि मी असं सुद्धा ऐकलेलं आहे की शंभर वर्षाचे एक आजोबा या यात्रेत सहभागी झालेले होते त्याबद्दलचा काय अनुभव आहे पात्रतेच्या बाबतीत म्हणत मर, असाल तर नक्कीच पात्रता आहे लागते म्हणजे काहीतरी क्रायटेरिया लागतो तो म्हणजे तुमचं राष्ट्राविषयी असलेला प्रेम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे बाकी वयाचं जर म्हणत असाल तर अगदी वर्षभराचे काही मुलांपासून म्हणजे अर्थात ते एकटे नाही आहेत आईवडिलांबरोबर ते म्हणजे अशा प्रकारचे अगदी वर्ष वर्षाचे मुलं पण आलेले आहेत आईवड्यांबरोबर आणि अगदी जास्त वयाचे म्हटलं वृद्धांचं म्हटलं म्हणाल तर अगदी शंभर वर्षाचे एक आजोबा आहेत शिरगावकर दाम दत्तात्रेय दामोदर शिरगावकर मला अजूनही आठवतं तर ते सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी झाले होते आता विषयच निघाला त्यांच्याबद्दल एक छोटीशी एक गोष्ट सांगतो गोष्ट म्हणजे ती हेच आहे ते माझ्याकडे एकदा आले माझ्या ऑफिसला ते मला म्हटले त्यांच्या दोन मुलांना घेऊन आलेत मला म्हटले की निलेश मला एकदा अंदमानला जायचं तर तुम्हाला मी सांगतो की ते जेव्हा समोर आलेत माझ्या की त्यांना त्यांना त्यांच्याकडे बघितलं की त्यांची शारीरिक क्षमता ही अशी एवढी चांगली नव्हती मग त्यावेळेस मी थोडासा चपापलो आणि त्यांना म्हटलो की काका या वयामध्ये तुम्हाला अंदमानला जाणं कसं शक्य होईल का वगैरे मी थोडीशी आपले घाबरून त्यांना बोललो पण ते काका शंभर वर्षाचे खूप सिनियर होते ते माझ्यावर हे शब्द ऐकताच ते माझ्यावर चिडले निलेश ते काय म्हणणं मला वाटलं असतील की निलेश तुला असं वाटतं का की तिथं जाऊन माझं काही बरं वाईट झालं आणि तिथं जाऊन मी मेलो वगैरे तर त्याच्यामुळे तू घाबरतो त्याच्यात हे तु 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 सगळं तुझ्यावर येईल म्हणून तू नाही म्हणतोयस का तर तसं जर जा झालंच तर तू मी सांगतो तुला की तुझ्या तु भागया माझ्या इतका भाग्यवान तू सुद्धा नाही तेवढा मी भाग्यवान आहे कारण तेथली माती सावरकरांच्या कोठडीमधली माती ज्यावेळेस मी कपाळा लावेल त्यावेळेस मी त्या ठिक त्या ठिकाणी भरून पावेल त्या ठिकाणी कुठेतरी एक भारताविषयीचं माझं ऋण त्या ठिकाणी कुठेतरी फेडल्याची मला जाणीव होईल म्हणून ह्या यात्रेस मला यायचं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की काका फक्त अंदमानच्या काळकोठडीमध्येच आले असं नाही तर त्यांनी उरलेल्या इतर बेटांनासुद्धा तेवढ्याच तन्मयतेने तेवढ्याच रसिकतेने त्यांनी भेट दिली आणि ते यशस्वी होऊन परत आलेत निशेच स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रेच्या माध्यमातून तुम्हीच मग अशी म्हणाल तसं की जवळपास पन्नास हजारहून अधिक लोकांना तुम्ही अंदमानची त्या ठिकाणी यात्रा घडवलेली आहे या लोकांचे अनुभव नेमके काय म्हणजे तुम्हाला संकल्पना सुटली सुचली त्या मागचा तुमचा जो उद्देश होता तर त्याकडे बघून या लोकांचे अनुभव नेमके काय काय त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला मला असं वाटतं की जे जेव्हा सगळ्यात सुरुवातीला जे पाचशे लोक आमच्याबरोबर आले होते याच्यासाठी तर त्यांनी ती व्यवस्था मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच क्लिअर केलं की त्यांनी तिथली झालेली व्यवस्था ज्या पद्धतीने झालेले नियोजनबद्ध कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर जेव्हा ते परत आले तर आपल्या मित्र नातेवाईकांना त्यांनी हे याच्याबद्दल सगळं सांगितलं तोपर्यंत मला ह्याची पण नव्हती माझ्या दृष्टीने फक्त संमेलन करायचं आणि हा विषय संपला पण जेव्हा संमेलन झाल्यानंतर सुद्धा लोकांचा लोंढा आमच्या कार्यालयाकडे येत होता आणि आम्हाला इथं तुम्ही अंदमानला नेऊन आणा ह्या लोकांना जशा पद्धतीने व्यवस्था केली जशा पद्धतीने तुमच्या डोळ्यांनी ह्यांना सिल्वर जेल दाखवलं तुमच्या वाणीने यांना सगळी त्याची माहिती दिली तर आम्हाला पण जायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही का नंतर काही दोनशे लोकांनी आले त्यांनी नोंदणी केली पाचशे लोकांनी केले दोन हजार लोकांनी केले तर दोन तीन महिन्याच्या आत एक साधारणतः पाच सहा हजार लोकांनी आमच्याकडे नोंदणी केली आणि हे बघून म्हणजे मला निश्चितच हे वाटलं आणि हाच एक सगळ्यात महत्वाचा आहे की त्यांचा अनुभव त्यांनी तोंडी सांगण्यापेक्षा ज्या पद्धतीने ही अभिवादन यात्रा चालू आहे ज्या पद्धतीने ला प्रतिसाद मिळतोय त्या पद्धतीने लोकांचे अनुभव म्हणजे कदाचित हे तुमच्यापर्यंत पोहोचावेत गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रा अंदमान याविषयी माहिती करून घेतोय याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॅप्टन निलेश गायकवाड यांना थेट संपर्क साधू शकता त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक टीव्ही स्क्रीनवर उपलब्ध आहे वेळ झालेली छोट्याशा ब्रेकची पाहत रहा गुरुकिल्ली यशाची ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन यात्रा अंदमान याविषयी चर्चा करतोय आपल्यासोबत आहेत कॅप्टन निलेश गायकवाड तुम्ही म्हणालात तसं की एक संमेलन अंदमानात तुम्ही भरवलं होतं त्याचं नेमकं पुढे काय झालं हा उपक्रम तुम्ही सुरू ठेवलाय का आणखी अशी काही संमेलनं भरवली का आणि इंडोनेशियात एक संमेलन होत असं ऐकलंय तर त्याबद्दल काय पहिलं संमेलन हे आम्ही अंदमानमध्ये घेतलं होतं तर हा उपक्रम एकदा आमच्या संस्थेचा शिवसंग प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य असं की एकदा आम्ही उपक्रम हाती घेतला की तो तो तडीस जाईपर्यंत आम्ही तो सोडत नाही हे आमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अंदामानमध्ये पहिलं संमेलन घेतल्यानंतर जे काही सावरकर प्रेमी या, या, या संमेलनामध्ये सामील सामील झालेले होते तर त्यांचं एक म्हणणं की आता या संमेलनाला वैश्विक दर्जा दिला पाहिजे कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार इतके मोठे होते की ते फक्त भारतापुरे मर्यादित मर्यादित न राहता आपल्या इतर शेजारील राष्ट्रांपर्यंत पण जर हे पोहोचले तर नक्कीच ते सुद्धा राष्ट्र बलवान होऊ शकतील त्यांना सुद्धा याचा कुठे फायदा होईल आणि आपल्या सावरकरांचं आणि मराठीचं साहित्य हे इतर देशांपर्यंत इतर देशांमध्ये असलेल्या मराठी लोकांपर्यंत पण पोहोचावं यासाठी प्रयत्न हा मी पुढे चालूच ठेवला त्याच्यानंतरच चा पुढचे जे काही संमेलन आहेत मग ते आम्ही जगाच्या पाठीवर इतर ठिकाणी घ्यायला सुरुवात केली त्याच्यानंतरच जे दुसरं संमेलन होतं ते आम्ही श्रीलंका श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी आम्ही घेतलं तेव्हा निनाद बेडेकर हे अध्यक्ष होते इतिहास तज्ञ निनाद बेडेकर अध्यक्ष त्याच्यानंतर त्याच्यानंतरचं संमेलन आम्ही नेपाळला घेतलं भूतानला घेतलं मॉरिशसला घेतलं त्याच्यानंतर थायलंडला घेतलं आणि आता जे तुम्ही इंडोनेशियाचा उल्लेख करताय तर जे पुढचं संमेलन आहे ते आमचं यावेळचं स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित त्यांना वाहिलेलं हे संमेलन इंडोनेशियामधील बालिया बेटावर आम्ही हे या वर्षीचं संमेलन आयोजित केलेलं आहे निश्चितच तुम्ही असंही त्याबद्दल ऐकलेलं आहे की अंदमानमध्ये सावरकरांच्या नावाने विश्वविद्यापीठ स्थापन होत आहे त्यामागची मग संकल्पना नेमकी काय कसं असतं की एखाद्या क्रांतिकारकाचं किंवा देशभक्ताचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील विवेकानंद असतील सावरकर असतील यांच्या विचारांचा प्रसार जर करायचा असेल, सा असेल तर तो साहित्यातून करायला पाहिजे म्हणून साहित्य संमेलनाची आम्ही ही श्रंखला बांधलेली आहे परंतु त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर त्याचं काहीतरी एक वेगळी बांधणी करायला पाहिजे एक वेगळी आखणी करायला पाहिजे आणि मग ह्या बांधणीतला प्रयत्न किंवा ही आखणी म्हणजे नेमकं काय तर सावरकरांच्या नावाने हे तत्वज्ञान विद्यापीठ आम्हाला सुरू करायचं आहे म्हणजे याच्याबद्दल थोडंसं आणखी स्पष्ट सांगायचं तर ज्या पद्धतीने विवेक केंद्राची स्थापना झालेली आहे आणि स्थान महात्म्य म्हणून विवेकानंदांनी जिथं तपश्चर्या केली त्या कन्याकुमारीच्या त्या एका छोट्याशा बेटावर एका पाषाणावर तिथं त्यांचं ते स्मृतीस्थल बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रसार ते केंद्राचं मुख्य कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि तिथून विचारांचा प्रसार केला जातो साहित्याच्या माध्यमातून तिथे जशी लोकांना अभ्यासाची सुविधा केलेली आहे त्याच माध्यमातून त्याच धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने स्थान महात्म्य म्हणून अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने एक विश्वविद्यापीठ सुरू करावं अशी कल्पना आली न... आणि जे काही आमचे सभासद आहेत जे काही आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि मग ते जे संमेलन आहे अंद सॉरी अंदमानमध्ये होणारं हे जे विश्वविद्यापीठ आहे ह्या ह्या विश्वविद्यापीठाच्या मार्फत हे मुख्यालय अंदमानमध्ये असेल पोर्टब्लेअर या ठिकाणी असेल आणि तेथून भारतभर ठिकठिकाणी जिल्ह्या जिल्ह्याला तालुक्या तालुक्याला प्रत्येक राज्यामध्ये याच्या शाखा असतील आणि तिथे सावरकरांच्या विचारांची माणसं तयार करून पूर्ण भारतभर पूर्ण भारतवर्ष मध्ये सावरकरांच्या साहित्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे निश्चितच पण मग कार्य या विश्वविद्यापीठाचं नेमकं कशा स्वरूपाचं असेल आणि ते कसं चालेल तर हे जे आहे ते मुख्यालय याचं मुख्यालय असणार आहे पोर्ट या ठिकाणी या 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 विद्यापीठाचा एक कुलगुरु म्हणून प्रमुख सावरकरांचा अभ्यासक कोणीतरी असणार आहे ज्याचे चा, एक चार ते पाच नाव आमच्या समोर आहेत तो त्याचा मुख्याधिकारी म्हणून काम करेल आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक राज्यामध्ये याची एक उपशाखा असेल जसं महाराष्ट्रामध्ये एक असेल अगदी गुजरातमध्ये एक असेल प्रत्येक राज्यामध्ये एक शाखा असेल आणि त्या त्या राज्यातून तिथं तिथं आणखीन एक मोठा मुख्य अधिकारी असेल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा आणि प्रत्येक गावामध्ये पण तालुकावाईज शाखा त्या सुरू करून तेथील जे काही शाळा आणि महाविद्यालय आहेत हे त्याला संलग्न करून सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि सावरकरांचं साहित्य त्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचव यासाठी ही पूर्ण यंत्रणा काम करणार आहे तुम्ही एक वर्षांच्या आजोबांचा अनुभव सांगितलेला होता त्यावरूनच लक्षात आलं आणि आठवलं सुद्धा औरंगाबादचे डॉक्टर गडात म्हणून गडाद म्हणून आहेत ते, ते स्वतः अंध होते पण ते सुद्धा यात्रेत सहभागी झालेले होते मी खरं तर दिसत त्यांना काहीही नसणार मात्र तरीही ते यात्रेत सहभागी झाले काय त्यांचा नेमका अनुभव होता आणि त्यानंतर त्यांनी तुमच्याशी संवाद साधला असेल काय त्यांना वाटलं खर तर वाट हा ही खूप मोठी अनुभवांची शिदोरी आहे माझ्याकडे डॉक्टर गडाद म्हणजे हे एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे औरंगाबाद विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते सुरुवातीला त्यांना दिसत होतं माझा एकदा औरंगाबाद आकाशवाणीवर कार्यक्रम होता त्या आकाशवाणीवर त्यांनी माझं व्याख्यान ऐकलं आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांनी मला फोन केला की निलेश मला अंदमानला यायचं आहे तर मला काय जाण्याची हे आहे तुमची पद्धत आहे किंवा काय प्रक्रिया आहे ती मला सांग ती पूर्ण करून मला अंदमानला यायचं आहे तर मी ते म्हटलं की मी औरंगाबादहून बोलतोय तर योगायोगाने माझं औरंगाबादमध्ये सुद्धा कार्यालय असल्याने मी औरंगाबादमध्ये गेल्यानंतर मला ते आवर्जून आठवलं की डॉक्टर गडाद म्हणून इथं कोणीतरी आहेत आणि त्यांना यायचं आहे एक सहज मला भेट घ्यावीशी वाटली तर मी त्यांच्याकडे घरी गेलो त्यांचा पत्ता विचारून तर जेव्हा गेलो तर डॉक्टर गडाध हे खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं हो ते अंध होते तिथं गेल्यानंतर मला कळलं आणि थोड्या वेळाने कळलं की त्यांच्या दोन्ही पायांना चालता सुद्धा त्यांना येत नव्हतं म्हणजे अशी परिस्थिती काही अशा गोष्टींमधून आम्हाला प्रेरणा मिळाली त्याचं हे एक प्रेरणास्थळ आहे त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा त्यांच्याशी चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं की डॉक्टर तुमचं खरं आहे की तुम्हाला अंदमानला यायचं आहे वगैरे वगैरे तुमचे देशप्रेम ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत परंतु तुम्हाला ते दिसत नाही तर तुम्ही येऊन करणार काय तुम्हाला बघणार काय तर ते मला त्याच्यावर म्हटले की त्या त्यांच्या उत्तरावर मात्र मी आवाक झालो पुढे मी प्रश्नच विचारला नाही की ते, ते मला म्हटले की निलेश हे बघ प्रत्येक गोठी बघण्याची नसते काही गोष्टी अनुभवण्याच्या पण असतात आणि याच्यामधला सगळ्यात मोठा अनुभव ते म्हणजे मी असं ऐकलं आहे की अंदमानच्या त्या सावरकरांच्या काळकोठडीमध्ये गेल्यानंतर आजही तिथं अंगाला शहारे येतात कुठले तरी व्हायब्रेशन्स येतात ते मला व्हायब्रेशन्स अनुभवायचे आहेत ते शहारे मला घ्यायचे आहेत एक कुठली तरी शक्ती त्या ठिकाणी अजूनही वास करते आहे ती अद्भुत शक्ती काय आहे ही मला त्या ठिकाणी अनुभवायची त्यासाठी मला तिथे यायचं आहे आणि त्या काळकोठडी त्या काळकोठडीमधली माती मला कपाळावर लावून मला धन्य व्हायचं आहे त्यांचे हे शब्द ऐकल्यानंतर मी निशब्द झालो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की डॉक्टर गडादांना घेऊन मग मी स्वतः अंदमानला गेलो अंदमानला गेल्यानंतर त्या त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पंधरा केली त्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी त्यांना दिसत जरी नसलं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी अनुभवता आला खरंतर तुम्ही हा उपक्रम किंवा ही यात्रा जी सुरू केली ती तरुण पिढीला इतिहास कळावा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल कळावं म्हणून पण मग तरुण पिढीचा प्रतिसाद नेमका कसा आहे कारण बावन्न हजार तुम्ही म्हणता लोकांना अंदमानला तुम्ही यात्रेच्या माध्यमातून घेऊन गेलात तरुणांचा प्रतिसाद यातला कसा होता तर ही यात्रा किंवा हा प्रकल्प चालू केला तो आम्ही तरुणांसाठी पण दुर्दैवाने तरुणांचा प्रतिसाद याला सुरुवातीला खूप कमी होता तसं अजूनही खूप जास्त आहे असं नाही कारण काय तरुणांच्या पिढीपर्यंत एंटरटेनमेंटची इतर चॅलेंजेस इतर त्यांचं करिअर या सगळ्या गोष्टी त्यांच्यापुढे आहेत त्याच्यामुळे त्यांना स्वातंत्र्यामध्ये कोणी योगदान दिलं स्वातंत्र्य कसं मिळालं या गोष्टींची जवळून त्यांनी बघितलेलं नाही जे काही आता ज्येष्ठ नागरिक आहेत जे आता पन्नास पंचावन्न साठीच्या घरामध्ये आहेत या लोकांनी पारतंत्र्य किंवा पार, पार स्वातंत्र्यासाठी लढलेले हे जे काही क्रांतिकारक होते यांचं योगदान हे जवळून बघितल्यामुळे त्यांना ती आत्मीयता आहे म्हणून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचा याला प्रतिसाद आहे परंतु तरुणांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आता या वर्षीपासून आम्ही स्पर्धा आयोजित करणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सच्या काही स्पर्धा आयोजित करणार आहोत त्या ठिकाणी ट्रेकिंगच्या काही स्पर्धा आयोजित करणार आहोत म्हणजे तरुणमध्ये तरुण तरुण ज्या आहेत या प्रकल्पाकडे जास्तीत जास्त आकर्षित व्हावे यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत मागे आम्ही एक स्विमिंगची कॉम्पिटिशन आयोजित केली होती नॅशनल अंदमानमध्ये कारण स्वातंत्र्य सावरकरांनी जेव्हा मार्सेलीज बंदरावर उडी मारली होती त्या दिनाचं औचित्य साधून आम्ही तिथे एक स्विमिंगची स्पर्धा आयोजित केली त्यावेळेस शंभर ते दीडशेच्या आसपास आ, स्थानिक आणि इकडून गेलेल्या अशा युवकांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता तो आमचा युवकांना आकर्षित करण्याचा पहिला प्रयत्न आमचा यशस्वी झाला होता आणि म्हणून त्यानंतर आम्ही अशा प्रकारच्या आता इतरही उपक्रम आम्ही राबवतो आहे तरुणांचं पण आम्ही एक संमेलन त्या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे आणि अशा प्रकारे तरुणांना याकडे आकर्षित करीत करण्यात आम्ही आता हळूहळू यशस्वी होतो आहे जो आमचा मूळ उद्देश होता तरुण पिढीला जर का अपील करायचा असेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडिया हा खूप मोठा मग तुम्ही त्याचा वापर करता आहात करत असाल तर नेमका कसा सोशल मीडियाच्या मार्फत आमचं एक सोशल मीडिया सेल आहे ज्याच्या मार्फत व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही हे तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आ, मागे आम्ही माझी जन्मठेप नावाचं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या त्यांच्या वास्तव्यावर एक त्यांची जी हे आहे त्यांचं जे पुस्तक आहे कादंबरी आहे तर तिचं आम्ही ऑडिओ बुक आम्ही तयार केलं होतं हे खास तरुणांसाठी कारण आजची तरुण पिढी ही म्हणजे पुस्तक घेऊन वाचत बसण्या इतकी आता त्यांना वेळ पण नाही आणि तसा त्यांना इंटरेस्ट पण नसतो म्हणून त्यांनी जास्तीत जास्त ह्याच्यापर्यंत पोचावं त्यांनी जास्तीत जास्त ह्या हा प्रकल्प त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून हे जे पुस्तक आहे ते त्याचं आम्ही ऑडिओ रुपांतर केलं आणि त्याचं आम्ही लवकरच आता एक ॲप्लिकेशन तयार करतोय मोबाईलमध्ये दहा दहा मिनिटाचे आम्ही त्याच्यामध्ये क्लिप्स तयार करतोय आणि त्या आम्ही आता सोशल मीडियाच्या मार्फत त्या आम्ही फ्लोट करणार आहोत जेणेकरून ते कुठेही असतील तरी ते माझे जन्म हे पुस्तकामधले काही जे तुकडे असतील त्याच्यामधले काही संवाद असतील ते ते ऐकू शकतील त्यासाठी हा एक आमचा एक नवीन प्रकल्प आहे निश्चय तुमचा अभिवादन यात्रेचा मागचा जो संकल्प आहे की मागचा जो उद्देश आहे तो अतिशय स्तुत्य आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाता जाता तुम्ही काय सर्वसामान्यांना आणि अगदी तरुणांना सुद्धा अपील कराल मी मगाशी सांगितलं तीच गोष्ट पुन्हा संगीत हवं तर हि अंदमान ही अतिशय नितांत सुंदर अशी भेट आहेत ही भारताचा भूभाग आहे याचा खप आपल्याला अभिमान असला पाहिजे त्यामुळे तुम्ही त्यांना भेट दिलीच पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे बंधू आणि इतर हजारो कार्य इतर हजारो क्रांतिकारक या काळ कोठडीमध्ये त्यांनी बऱ्याचशानी आपल्या प्राणांची आहुती दिली बऱ्याचशानी प्राणांतिक यातना त्या ठिकाणी भोगल्यात तर तेथे तुम्ही नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच पाहिजे एकदा एकदा तरी आयुष्यात अंदमानला तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे हे मात्र मी नक्कीच प्रत्येकाला सांगू इच्छितो निश्चितच धन्यवाद कॅप्टन तुम्ही इथे आलात आणि एवढं महत्त्वाची चर्चा या संपूर्ण अभिवादन यात्रेसंदर्भात केली त्यासाठी नमस्कार गुरु के लिए यशाची या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो आहोत नवीन विषयासह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो, नमस्कार